सरकारी नोकरी लावतो असं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना ठकवणाऱ्या ठकसेनाला आज जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे प्रकाश जगताप असं त्याचं नाव असून तो नंदगावचा रहिवासी आहे त्यानं राज्यभरातील छत्तीस तरुणांना फसवल्याचं पुढाले आतापर्यंत दाखल तक्रारीनुसार तब्बल सत्याहत्तर लाखांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालंय बीड जिल्ह्यातील लखन जाधव हा नोकरीच्या शोधात असताना त्याचा करवीर तालुक्यातील नंदगाव इथल्या प्रकाश जगतापशी संपर्क झाला जगतापनं त्याला प्राप्तिकर खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं त्यासाठी त्यानं जाधवला कोल्हापुरात बोलावून त्याच्याकडून तीन लाख रुपये घेतले इतर मित्र आणि नातेवाईकांनाही जलसंपदा आरटीओ रेल्वे अन्न आणि औषध प्रशासन आरोग्य खाते यासह बँकांमध्ये नोकरी लावण्याचं आमिष त्यानं दाखवलं त्यासाठी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून इच्छुकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितलं त्याच्या बोलण्याला आणि दिखावपणाला भुलून लखन जाधवनं बीड लातूर धुळे जळगाव नागपूर यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील छत्तीस तरुणांकडून सत्याहत्तर लाख रुपये जमा केले जाधव यानं सत्तावीस मे दोन हजार सतरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार सतरा या कालावधीत जगतापला रोख तीस लाख पन्नास हजार रुपये दिले त्याशिवाय रेणुका मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कोल्हापूर शाखेत जगताप याच्या खात्यावर शेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपये भरले मुंबईतील दादर आणि ठाणे परिसरात त्यानं यातील सत्तावीस लाखांची रक्कम स्वीकारली त्यानंतर त्यानं नोकरीच्या ठिकाणी नेमणूक केल्याचं पत्रही संबंधितांना दिलं नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र नेमणूक पत्र बनावट असल्याचं तरुणांच्या लक्षात आलं त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांनी लखन जाधवकडं धाव घेऊन फसवणुकीचा जाब विचारला लखन जाधवनं जगतापशी संपर्क साधून पैसे परत करण्याची मागणी केली मात्र जगतापनं पैसे परत करण्यास नकार देऊन पुन्हा पैसे मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत जाधवनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जगताप विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा जगतापला नंदगावातून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे